लोक जागरण के संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश वाकुड़कर ने पत्र परिषद दी। इस पत्र परिषद में उन्होंने पत्रकारों को क्या जानकारी दी, देखते हैं इस खबर में। लोक जागरण के संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश वाकुड़कर द्वारा इस समय विदर्भ में लोक जागरण अभियान की शुरुआत की गई है और वहीं चंद्रपुर प्रेस क्लब में एक पत्र परिषद ली गई, जिसमें लोक जागरण के संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश वाकुड़कर ने इस अभियान के संबंध में विस्तार पूर्वक पत्रकारों को जानकारी दी। इस मौके पर पूर्व नगर सेवक बंडू हजारे के साथ अन्य मान्यवर उपस्थित थे। तो सुनिए इस लोक जागरण अभियान के संदर्भ में संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश वाकुड़कर ने पत्र परिषद में क्या जानकारी दी। ओबीसी मुख्यमंत्री बहुजन सरकार हा आमचा अजेंडा आहे। हे संपूर्ण यात्रा विदर्भ दौरा हा पूर्व विदर्भाचा आहे। 23ला भंडारा, 24ला गोंदिया, 25ला ब्रह्मपुरी, 26ला चंद्रपूर, 27ला गडचिरोली आणि 28ला वर्धा, अशा प्रकारे हा पहिला टप्पा, त्यानंतर पश्चिम विदर्भाचा टप्पा सुरू होणार आहे आणि समारोप नोव्हेंबर महिन्यामध्ये नागपूरला होणार आहे। ओबीसी मुख्यमंत्री बहुजन सरकार हा अजेंडा घेऊन आणि सर्वसमावेशक सरकार, सर्वसमावेशक सत्ता हा प्रामुख्याने विचार घेऊन आम्ही विदर्भावरती फोकस करत आहोत। कारण ओबीसी मुख्यमंत्री बहुजन सरकार म्हणत असताना देशामध्ये ओबीसींची संख्या 52% आहे, तरी महाराष्ट्राचा विचार केला तर आजपर्यंत एकही मुख्यमंत्री ओबीसीचा झालेला नाही, तो झाला पाहिजे। या दृष्टीनं ओबीसी आहे, मागासवर्गीय आहेत, अल्पसंख्याक आहेत, आदिवासी आहेत, या सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे या सगळ्या याच्या। 52% ओबीसींना 52% आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे।